कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या समस्या आणि प्राथमिक गरजा सोडवण्यासाठी सक्षम नसल्याचं आज झालेल्या बैठकीत दिसून आलं. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं जिल्ह्यातल्या 10 स्थानकावरील समस्या न सोडवल्यास 15 ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगानं कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शिव कांबळे यांनी जिल्ह्यातल्या सर्व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीला रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आपल्याच समस्यांचा पाढा वाचून दाखवला, त्यामुळे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होत तत्काळ समस्या सोडवता येत नसल्या तर वरिष्ठांशी याबाबत तातडीनं पाठपुरावा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. तेवढे सिरियसनेस नाही आहे आणि आम्हाला सुविधा कशा पद्धतीने मिळून घेतल्या पाहिजे तो आम्हाला निर्णय याच्या पुढे घ्यावा लागेल, नाहीतर काय होणार, आम्ही तुम्हाला बोलवणार. एवढं मोठं जणू काय आम्ही काय हेच घेतोय, मोठी मीटिंग घेतोय मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर, मिळतंय का, मिळालं काय, सांगतायत काय, हे करता येणार नाही, ते करता येणार नाही, हे चालू होणार नाही, ह्याच सगळ्या यांच्या आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या वरचे ज्याच्या हातात आहे ना त्यांच्यावर मीटिंग करून द्या ना. तुम्ही सांगा कधी आम्ही यायचं की तुम्ही येत आहे, तुमचे अधिकारी येत आहेत, काय सांगा, आम्ही सुद्धा यायला तयार आहोत. दिल्लीला म्हटलं तर दिल्लीला येतो, तुम्ही सांगा आम्हाला कायचे. पण अशी जर टोलवाटोली कराल ना तर आम्ही गप्प राहणार नाही. आमचे काही निर्णय आहेत ना ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही आम्हाला नुसतं लाईटली घेऊ नका, हे आम्ही आमच्यासाठी काय मागत नाही आहे. आम्ही जनतेसाठी मागतोय, लोकांसाठी मागतोय, प्रवाशांसाठी मागतोय आणि तुम्ही हा खेळ म्हणतो का चालवू. अशा प्रकारची पत्र, चुकीची पत्र टाईप करून नेहमीच देतात, आजच असं नाही, मागच्या आमचा अनुभवच आहे. पण आम्ही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्ही पुढे काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. आमचे जे या मागण्या आहेत ना त्या मागण्या ठाम आहेत. तुम्हाला जमत नसतील, तुमच्या अधिकारात नसतील, तुमच्या वरचा कोण अधिकारी आहे त्याच्याशी चर्चा करा, त्यांच्यावरून मिटिंग करून द्या. तुम्ही सांगाल तिथे आम्ही येऊ, आमच्याकडे आलं पाहिजे असं नाही. पण त्याच्यातनं तोडगा निघाल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. मी तुमचे आभारच मानतो, तुम्ही इथं आला, सुरुवातीला मानले, आताही मानतो. पण असं नुसतं हे वांजवटं हे काय कामाचं नाही, ते आम्हाला माझ्यासारख्याला जर अपेक्षित नाही. आता मी सगळ्यात आभार मानतो आणि आपल्या ते जाहीर करतो, त्यांच्याकडे काय आपल्याला उत्तर येते ते बघूया. बरोबर आहे, माझ्या अधिकारात जे बेसिक फॅसिलिटीज आहेत, पाणी असो, लाईट असो, हे असो, मी तुम्हाला सांगतो द्या. ओके, आता माझा एवढा वेळ नाही तर मी तुम्हाला लिहून पण देतो. ओके, त्यानंतर आपला रस्त्याचा विषय झाला. मी साहेबांना तुम्हाला विनंती केली की आपण पी डब्ल्यूची पाहतो, मी तुमच्याशी यायला तयार आहे, येतो. लवकर करत असेल तर तुम्हाला कुठली प्रायोरिटी असेल तर तुम्हीच ठेवा, त्यांना कमेंट करू, मी पण करतो, होत असेल तर करू. तिच्या अगोदर 100% करून देतो. ज्या माझ्या अधिकारात आहेत त्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला करतो. पण जे माझ्या अधिकारात नाही आहेत, अधिकारात नाही, ते सर्व तुमच्या ज्या भावना आहेत नक्की हेडक्वार्टरला कळवतो. आणि त्याची लेखी तुम्हाला मी देतो की बाबा ह्या ह्या मागण्या तुम्हाला मी कळवलेल्या आहेत, ते लेखी उत्तर मी तुम्हाला पाठवतो. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.